माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा काँग्रेस कमिटी येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात हृदयरोग, संधिवात, साखर, थायरॉइड, कावीळ, उच्च रक्तदाब, दमा, रक्तातील हिमोग्लोबिन फिट येणे अशा अनेक आजारांवर मोफत तपासण्या करण्यात आल्या. सातारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव यांच्यातर्फे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ सुरेश जाधव जिल्हा अध्यक्ष सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी, अल्पना यादव जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस, ॲडव्होकेट विजय कनसे, बाबासाहेब कदम, नरेश देसाई, ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण, ॲडव्होकेट दत्तात्रय धनावडे, संदीप चव्हाण, रजनी पवार, धनश्री महाडिक, मनोज कुमार तपासे, प्रताप देशमुख, नाजीम इनामदार, अमर करंजे, झाकीर पठाण, विजय मुठेकर, अमीर अतार, आनंदराव जाधव, रजिया शेख, प्राची ताकतोडे, अरुणा नाजरे, मालन पुरुळेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे या ठिकाणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी व साई गणेश हॉस्पिटल यांच्या विद्यमाने या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याच पद्धतीनं ब्लड डोनेशनचा कॅम्प सिव्हिल हॉस्पिटलच्या मार्फत या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आपण पाहताय की आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक नेत्यावर भ्रष्टाचाराचे आणि नको ते आरोप या ठिकाणी चालू आहेत. परंतु आमचे नेते भारताच्या पंतप्रधान कार्यालयाचे 10 वर्ष मंत्री होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 5 वर्ष होते. अशा काळात त्यांच्याकडं एकसुद्धा बोट दाखवायला जागा नाही किंवा त्यांच्याकडं कोण तिरक्या नजरेनं पाहू शकत नाही असा हा आमचा नेता. आज त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा करत आहे आणि म्हणून त्यांच्या कारकिर्दीला शोभेल असंच या ठिकाणी कार्यक्रम पाहिजेत म्हणून लोकांची सेवा करण्यात यावी, गोरगरिबांना या ठिकाणी आरोग्याबद्दल माहिती मिळावी यासाठी रोगनिदान शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री असताना या ठिकाणी 108 ॲम्ब्युलन्स चालू करण्याचा त्यांनी मंत्रिमंडळानं आणि त्यांनी निर्णय जो घेतला तो आपण पाहिला असेल की आत्ताच्या काळामध्ये त्याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. कोरोना काळात 2 वर्षामध्ये ज्यावेळेला कुठली प्रायव्हेट गाडी चालू नव्हती किंवा कुणालाही कुठली गाडी मिळत नव्हती अशा वेळेला प्रत्येक पेशंटला 108 माध्यमातून या ठिकाणी बऱ्याच सुविधा उपलब्ध झाल्या आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या लाखो लोकांचे जीव आपणाला वाचले असे दिसते. आणि अशाच पद्धतीचे बरेचसे निर्णय त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आणि गोरगरिबांना चालतील आणि शेवटपर्यंत त्या निर्णयाचा पाठपुरावा करून त्यांनी हे निर्णय घेतले अशा या नेत्यांचं आज आम्ही या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहोत. आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्तच सोनके तालुका कोरेगाव येथील वरपे यांचासुद्धा या ठिकाणी आम्ही जाहीर प्रवेश घेतलेला आहे आणि ते एक रिटायर्ड बँकेचे अधिकारी असून त्यांना या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांच्या वाटचालीशी